पुणे विद्यापीठामध्ये पर्यायी विचारसरणीच्या विद्यार्थ्यांना अत्यंत पद्धतशीरपणे टार्गेट करण्याचा हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि त्यांचे चालक असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाचा डाव दिसतोय आपल्याला. परवा स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या विद्यार्थ्यांवर ते सभासद नोंदणी करत असताना हल्ला झाला. आज नव समाजवादी पर्यायाशी संबंधित विद्यार्थी संघटना पण इथे रितसर सभासद नोंदणी परवानगी घेऊन करत असताना परत एकदा हल्ला झालेला दिसतोय. त्यामुळे हे सगळं नियोजन पद्धतीने सत्ताधारी पक्ष यांच्या सौजन्याने सुरू असलेलं राजकारण आहे हे स्पष्ट होतं. याच्या विरोधात सर्व पुरोगामी धर्मनिरपेक्ष नागरिकांनी एकत्र येऊन हा जो लोकशाही अधिकार आहे विद्यार्थ्यांचा तो वाचवण्यासाठी एकत्र आलं पाहिजे असं मी आवाहन.